जर आपली परवानगी असेल तर शिवरायांच्या साक्षीनी, आजी माझ्या आजोबा यांच्या साक्षीनी मी निवडणूक लढवणार ही घोषणा करत आहे. इथे सगळे युवा सैनिक आहेत, तुम्ही मला सांगा कुठचाही शिवसैनिक तुम्हाला दबाव खाली आणतो का कि मुलासारखा वागतो आणि पुढे नेतो हात पकडून? ही शिवसेना आहे, तरुणांची शिवसेना आहे, महिलांची शिवसेना आहे, सगळ्यांची शिवसेना ही आहे. निवडणुकीच्या वेळी आपण विरोधक असतो, वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये असतो. निवडणूक झाली की मदत सगळ्यांना करायची, काम सगळ्यांचं करायचं, हेच माझ्या घरी माझे संस्कार झालेत. माझे नवा महाराष्ट्र म्हणजे काय? माझ्या स्वप्नांचा नवा महाराष्ट्र नाही, तुमच्या स्वप्नात काय हे ऐकण्यासाठी मी सगळीकडे फिरतोय. तीच शिवशाही मला पुन्हा आणायची जिथे तुम्ही सांगाल आणि तो मंत्रालयातून आदेश निघेल महाराष्ट्रासाठी, ती शिवशाही मला पुन्हा एकदा आणायची. जेव्हा पहिलंच सांगितलेलं गेलं की हीच ती वेळ, मला वाटतं ते सगळ्यांना वाटलेलं की हीच ती वेळ मी लढण्याची. होय, मी लढण्याची, पण ते नुसतं निवडणुकीसाठी नाही तर लोकांच्या न्याय हक्कांसाठी पुन्हा एकदा लढण्यासाठी हीच ती वेळ घेतलेली आहे.